छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक किस्से आजवर रचले गेलेत आणि विशेष म्हणजे हे बदनामीचे किस्से राजर्षी शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी रचलेत आता त्यात अनेक कपोकल्पित कथा रचण्यात आल्यात पण एक वेळ अशी आली होती की याच विरोधकांनी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात एकही स्त्री सुरक्षित नाही अशा आशयाचं पत्र इंग्लंडला पाठवलं मात्र या खोट्या पत्राला इंग्रजांनी कचऱ्याची पेटी दाखवलीच मुद्दा हा आहे की शाहू महाराजांवर हे खोटे आरोप का करण्यात आले तर याचं उत्तर पण स्पष्ट आहे त्यांनी सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार प्रहार केला होता दलितांना मोठ्या संधी निर्माण केल्या होत्या समतेचा पाया रचला होता याचा त्यांनाच झालेला तोटा म्हणजे त्यांच्या आबरूबद्दलच रचल्या गेलेल्या कल्पित कथा आता याच ऐकू सांगीव गोष्टीतली एक गोष्ट म्हणजे शाहू महाराजांची घसरगुंडी अफवा अशी होती की शाहू महाराज या घसरगुंडीच्या मार्फत महिलांसोबत दुराचार करत असतात काय होती ही गोष्ट यात किती सत्य आहे हेच आपण आज बघणार आहोत नमस्कार मी स्नेहल माने बोल विडू तुमचं स्वागत आहे तर शाहू महाराजांची ही घसरगुंडी नेमकी अस्तित्वात आहे का आणि आहे तर कुठं आहे हे पहिल्यांदा सांगते शाहू महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर सोनतळी स्काउट बंगला कॅम्प पासून तीन फरलांगच्या अंतरावर सोनतळी गाव वसवलंय त्याला सोंतळे कॅम्प असं पण म्हटलं जातं या गावात महाराजांनी भटक्या अस्पृश्य लोकांना जागा देऊन वसाहत तयार केली गवताची कुर्ण उभारून रेसच्या घोड्यांची पैदास केली इथं बरेच रानटी पशु असायचे महाराज आठवड्यातून तरी तीन चार दिवस या सोनतळी कॅम्पावर मुक्कामाला असायचे आता याच बंगल्याच्या आवारात प्रवेशद्वारावरच ही घसरगुंडी आहे लहान मुलांना बागेत खेळण्यासाठी असते ना अगदी त्या धर्तीची बरोबर काटकोना कृती भरीव दगडी बांधकामाची सुमारे वीस फूट उंचीची चार फूट रुंदीची अशी दगडी घसरगुंडी आहे महाराज या घसरगुंडीचा वापर कशासाठी करायचे ते पण सांगते या घसरगुंडीची अधिक माहिती शाहू महाराज स्मृतीदर्शन या हिंदूराव साळुंके पुस्तकात दिले लेखकानं स्वतः या ठिकाणी भेट दिली आहे आणि माहिती घेतली त्यात ते काय म्हणतात हे त्यांच्याच भाषेत ऐकू मी या ठिकाणी भेट दिली महाराजांच्या नोकरीत असलेला एक वृद्ध तिथं मला भेटला त्याच्यासोबत बंगला पाहिला त्यानं सर्व माहिती दिलेली सांगितली ती ऐकली महाराजांची घसरगुंडी पण पाहिली महाराजांची उंची सहा फूट चार इंच होती त्यांचं वजन सतत वाढायचं डॉक्टरांनी त्यांना वजन कमी केलं नाही तर प्रकृतीच धोका आहे असं पण सांगितलं होतं त्यासाठी ते अनेक तर व्यायाम करायचे घसरगुंडीचा व्यायाम प्रकार देखील यातलाच होता एका बाजूनं महाराज दगडी पायऱ्या दोन्ही लोखंडी नळ्यांना धरून वर चढत वरच्या मध्यावर थोडं थांबत दुसऱ्या गुळगुळीत घसरणीवरनं लोखंडी नळ्यांना धरून खाली येत प्रत्येक वेळी थोडा थोडा वेग, वेग वाढवीत अंगात सदरा व खाली लुंगी असे घामाने सदरा चिंब भिजल्यानंतर दुसऱ्या बाजूनं उतरताना बसून घसरत खाली येत हा व्यायाम अंगातल्या घामाचा धारा सदरा चिंब भिजून खाली गळेपर्यंत चाले खाली एक खुजरा एक टॉवेल आणि दुसरे कपडे घेऊन सज्जच असायचा म्हणजे घसरगुंडी ही शाहू महाराजांनी व्यायामासाठी करून घेतली होती हे तर आता स्पष्ट आहे पण विरोधकांच्या कल्पक डोक्यातून घसरगुंडी संबंधी अद्भुत कहाण्या पसरवण्यात आल्या अव्वल दर्जाच्या कादंबरीला लाजवतील ना असल्या ह्या अव्वल कथा पण त्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी वारंवार सिद्ध झालंय